नमस्कार मित्रांनो माझं नाव बापू आहे आणि मी एक दारुड आहे ईश्वराची कृपा आहे तुमच्या सर्वांचं चांगलं सहकार्य सर आहे चांगली संस्था आहे त्यामुळे आज मी दारू पिलो नाही किंवा कुठल्याच प्रकारची नशा केलेली नाही मित्रांनो मी नवसंजीवन समूह बीड या समूहाचा सभासद आहे आणि मी स्पॉन्सर घेतलेला आहे आणि यांनी सांगितलेले अल्कोली सनॅनिमल्स या संस्थेने सांगितलेल्या बारा पाऱ्यांच्या कार्यक्रमावरती विश्वास ठेवून त्यांचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो मी ह्या संस्थेमध्ये मी आलो त्याचं महत्वाचं कारण नाही काय यावं लागलं तर मी मित्रांनो दारू पिलो पहिल्यांदा जेव्हा दारू पिलो होतो तेव्हा सहज म्हणून दारू पिलो दारू पिल्यानंतर दारूचा चव मला आवडली होती दारूचा मला वासही आवडला नव्हता पण मित्रांनो दारूचा मला परिणाम आवडला होता परिणाम असा होता की मला मजा वाटली होती आनंद वाटला होता हवे तरंगल्यासारखं वाटलं होतं आणि मित्रांनो म्हणून मी परत परत दारूचा आस्वाद घेण्याचा मी प्रयत्न करू करीत होतो सुरुवातीचे काही दिवस मला या दारूने आनंद नक्कीच दिला होता मित्रांनो आणि पुढे जसं मला असं वाटलं की थोडी दारू पितोय मला थोडा मजा भेटते मी जास्त दारू पिले की मला जास्त मजा भेटेल आणि मित्रांनो मग मी जास्त दारू प्यायला सुरुवात केली आणि मित्रांनो ती दारू पिणं वाढत 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 गेलं आणि शेवटी त्या दारूने मला मृत्यूच्या दारामध्ये आणून उभा केलं आणि मृत्यूच्या दारामध्ये आणून उभा केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की आता मरायचं का जगायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता आणि मी मित्रांनो अर्थातच जीवनाची निवड केली जगण्याची निवड केली आणि मग मी शोध सुरू केला की काय कुठं गेल्यानंतर आपली दारू बंद होऊ शकेल आणि कुणाची आपल्याला मदत मिळते का मदत करणारी सगळे जवळचे लोक लांब निघून गेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये मला ए एचा मेसेज भेटला आणि ए मेंबरच्या मदतीनं में 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 मी एच्या मिटिंगमध्ये येऊन पोहोचलो मित्रांनो मिटिंगपर्यंत मिटिंगमध्ये येऊन पोहोचलो मी येताना माझे दोन प्रश्न घेऊन आलो होतो काय प्रश्न होते तुम्हाला थोडे थोडे दारू पिता येत नाही किंवा नियंत्रितपणे दारू पिता येत नाही ते का पिता येत नाही आणि दुसरं दारू कशी बंद करायची असे दोन माझे प्रश्न घेऊन मी ह्या मिटिंगमध्ये आलो होतो अर्थातच मित्रांनो मी पहिला प्रश्न जेव्हा विचारला होता की मला थोडी थोडी किंवा नियंत्रितपणे दारू नाही नाही पितायत तर का नाही पितायत तेव्हा त्यांनी सा, मला सांगितलं होतं की हा एक मध्यपाश नावाचा आजार आहे आणि हा मद्यपाश नावाचा आजार असतो कसा तर त्यांनी सांगितलं की हा आजार शारीरिक आणि मानसिक आजार आहे मित्रांनो हा आजार म मध्यपाश नावाचा आजार त्याला इंग्रजीमध्ये आपण अल्कोहोलिझम असंही म्हणू शकतो आणि मित्रांनो ह्या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता दिलेला आजार आहे आणि मित्रांनो साधारणतः शंभर लोक जेव्हा दारू पितात तेव्हा चौदा पंधरा लोक असे असतात की ज्यांना माझ्यासारखा हा मद्यपाश नावाचा आजार होतो पंच्याऐंशी टक्के लोक मात्र आरामशीर आनंदाने दारू पिऊ शकतात त्यांचा प्रश्नच नसतो तो प्रश्न असतो माझ्यासारख्या चौदा पंधरा टक्के लोकांचा की ज्यांना हा मद्यपाश नावाचा आजार होऊ शकतो मित्रांनो मी हा आजाराचा आजाराने ग्रस्त असल्यामुळं मला थोडी थोडी दारू पिता येत नव्हती वर्षानुवर्षे मी प्रयोग केले आणि मी प्रत्येक प्रयोगामध्ये मला असं वाटायचं की मी दारूला हरवेन पण मित्रांनो नाही जमलं प्रत्येक वेळेस मीच हरलो आणि मी माझी शेवटी हार पत की नाही मला दारू पिता येणार नाही मद्य दारू ही एक शक्ती आहे आणि ह्या मध्यशक्तीपुढं आपला टिकावं लागणार नाही आणि गुडघे टेकून मी याच्या मिटिंगमध्ये आलो होतो आणि मग याच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर त्यांनी मित्रांनो मला हा मध्यपाश नावाचा आजार सांगितला हा आजारामध्ये आजार दोन भा भागामध्ये त्यांनी सांगितला अर्धा भाग आहे की हा आजार शारीरिक आजार आहे आणि अर्धा भाग ह्या आजाराचा जो आजार मानसिक आजार आहे आणि मित्रांनो पहिल्या अर्ध्या भागामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की म ज्यांना नियंत्रितपणे दारू पेता येत नाही अशासाठी दारूचा पहिलाच घोट घातक असतो आणि मित्रांनो ह्या पहिला घोट घातक आहे म्हणजे दारू प्यायचे नाही हे मला कळालं होतं तेव्हा मी त्यांना ताबडतोब प्रश्न विचारला होता की आता दारू प्यायचे नाही म्हणजे किती दिवस दारू प्यायचे नाही हे जरा मला सांगा असं मला मी त्यांना प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा अरे कालचा दिव, दिवस कालचा दिवस होऊन गेलाय त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येणार नाही उद्याचा दिवस उद्याचा दिवस जो भूतकाळ भविष्य काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येणार नाही आपल्याला फक्त आजचा दिवस दारू प्यायचा नाही एवढाच या संस्थेचा कार्यक्रम आणि मित्रांनो हा कार्यक्रम मला खूप आवडला आजचा दिवस मी दारू शिवाय राहू शकतो असंही मला खात्री पटली आणि मित्रांनो मी त्याचा स्वीकार केला आणि मग एकदा आजच्या दिवस दारू प्यायचे नाही असं माझ्यानंतर त्यासोबत आणि त्यांनी आणखी चार गोष्टी सांगितल्या होत्या की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी राहता कामाने मी उपाशी जेव्हा राहतो मला भूक लागते तेव्हा सामान्य लोक जेवायला जातात आणि मी मात्र दारू प्यायला जातो तेव्हा मी सतत पोट भरलेलं ठेवलं पाहिजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुसरा गोष्ट अशी होती की मी मला रागापासून रागा मी लांब राहिलं पाहिजे मित्रांनो मला राग येतो राग आल्यानंतर मी मला दारू प्यायची इच्छा होते तेव्हा मी सगळ्या प्रकारच्या रागापासून लांब लांब राहण्याचा प्रयत्न करतो तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की मी एकटा एकटा राहणार नाही मी एकटा राहतो तेव्हा मला दारू प्यायची इच्छा होते मी बोर होतो आणि मला दारू पे प्यायशी वाटते तेव्हा मी एकट्या एकटा राहणार नाही ना ना ना, मी कुटुंबियासोबत राहू शकतो दारू न पिणाऱ्या मित्रासोबत राहू शकतो किंवा आमचे हे ए मेंबर में आहेत त्यांच्यासुद्धा संपर्कात मी राहू शकतो आणि चौथं त्यांनी सांगितलं होतं की मी या थकवाईन एवढं काम करणार नाही ना। मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा संध्याकाळी किंवा कुठल्या ठराविक वेळेला मला दारू प्यायची इच्छा होऊ शकते आणि अशी दारू प्यायची इच्छा जेव्हा मला होईल तेव्हा मी या संस्थेमधल्या ए मेंबरच्या संपर्कात राहिलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि मग मी त्या दिवशी मी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्या दिवशी माझ्या मनामध्ये आलेला दारू पिण्याचा विचार निघून जाईल आणि मी आजच्या दिवस मध्य मुक्त मित्रांनो हा अशा प्रकारचा शारीरिक आजार माझा थांबला होता हा शारीरिक आजार माझ्या शरीराला अल्कोहोलची मा अलर्जी असल्यामुळं हे एकदा दारूचं एक मी घोट पिलो की मला आणखी थोडी आणखी दारू थोडी दारू प्यावी लागते मित्रांनो हा शारीरिक प्रकारचा आजार मला सांगितला तो समजला होता त्याच्यावर अंमलबजावणी चालू झाली होती माझी दारू आता थांबलेली होती मित्रांनो पण हा आजाराचा दुसरा जो भाग आहे तो भाग असा होता की आ, हा आजार मानसिक आजार आहे म्हणजे माझ्या मनाला मी दारू बंद करणं हा माझा प्रॉब्लेम कधी नव्हता दोन दिवस चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस मी दारू बंद करू शकायचो पण पुढं काय व्हायचं तर मला हे करता करता मला एखाद्या दिवशी दारू इच्छा होते माझ्या मनामध्ये विचार येतो आणि जेव्हा माझ्या मनामध्ये मा दारू पिण्याचा विचार येतो तेव्हा मला दारू प्यावीच लागते असा हा मानसिक आजार आहे मित्रांनो माझं मन मध्यासक्त झालेलं आहे पहिल्यांदा मी जेव्हा जेव्हा दारू पिलो होतो तेव्हा मला दारू म्हणजे आनंद असं मला माझ्या मनाला वाटलं होतं ते माझ्या मनामध्ये साठवले गेलं होतं माझ्या मनाने घट्ट पकडून ठेवलं होतं आणि माझं मन त्या विचाराला सोडायला तयार नव्हतं दारू हा विषय जेव्हा यायचा तेव्हा माझं मन म्हणजे दारू म्हणजे मज्जा आणि मग दारू पिली पाहिजे असं मला सांगत राहायचं आणि मित्रांनो मग आता ह्या मानसिक का आजाराचं काय करायचं हा सगळ्यात मोठा माझ्या समोरचा प्रश्न होता तो मानसिक आजाराचा प्रश्न असा होता की आता माझी जीवन जगण्याची पद्धती जी होती ह्या संस्थेमध्ये यायच्या अगोदरची ती जीवन जगण्याची पद्धती चुकलेली चुकीची होती आणि आता या संस्थेने नवीन जीवनपद्धती देऊ केली होती की ज्या जीवन पद्धतीमध्ये आनंदी सुखी समाधानी जीवन जगता येईल अशा प्रकारची ही जीवनपद्धती आहे आणि मित्रांनो ही जीवनपद्धती अल्कोहोलिस अनॅनिमस या संस्थेने आपल्या बारा पाऱ्यांच्या कार्यक्रमामधून सांगितलेली आहे आणि म्हणून ह्या बारा पाऱ्यांच्या कार्यक्रमाच्या आचरणामधून त्याचा अभ्यास करून मला काय केलं पाहिजे तर मला पाऱ्यांचा कार्यक्रम मी नीट समजून घेतला पाहिजे ही जीवन पद्धती मी समजून घेतली पाहिजे आणि ही जीवन पद्धती मी जेव्हा समजून घेईल आणि ह्या बारा पाऱ्यांचा अभ्यास करीन आणि मित्रांनो ह्या बारा बारापाऱ्याचा अभ्यास करण्यासाठी ह्या पाऱ्या समजून घेण्यासाठी मला असा एक माणूस पाहिजे की ज्या माणसानी ह्या अशा ह्या पायऱ्या माझ्या अगोदर घेतलेल्या आहेत आणि त्याला आम्ही मार्गदर्शक किंवा स्पॉन्सर आम्ही असं म्हणतो मित्रांनो आणि असा एक मला स्पॉन्सर घेतला पाहिजे आणि त्या स्पॉन्सरच्या मदतीनं मी या बारा पाऱ्यांचा कार्यक्रम मी समजून घेतला पाहिजे आणि हा बारा पाऱ्यांचा कार्यक्रम मी स्पॉन्सरच्या मदतीनं जेव्हा समजून घेईल आणि त्याची आचरण करायला सुरुवात करेल तेव्हा माझा माझी जी माझ्या मनाला दारूबद्दलचं जे आकर्षण आहे ते काढून घेतलं जाईल आणि हळूहळू हळू मी माझं मन मनाला जी दारूबद्दलची जी आसक्ती आहे ती आसक्ती नक्की कमी होईल म्हणजेच मला आता टिकाऊ मद्यमुक्ती मिळेल आणि ही टिकाऊ मद्यमुक्ती मिळवण्यासाठी मला हा कार्यक्रम घेतलाच पाहिजे आणि तोच असलेला ह्या मानसिक आजारावरचा एकमेव उपाय आहे आणि मित्रांनो त्यासाठी मी ह्या बारा पायांना स्पॉन्सर घेतलेला आहे मी बारा पाऱ्यांच्या कार्यक्रमाचं आचरण करतो आहे आणि हे आचरण मला टिकाऊमध्ये मुक्ती नक्कीच देईल अशी मला खात्री आहे आणि मग मी जसं ह्या संस्थेमध्ये आल्यामुळं मी आणि माझं जीवन सुखी समाधानी मी आणि माझ्या कुटुंबाचं जीवन सुखी समाधानी आणि आनंदी झालेलं आहे आणि माझी जशी दारू थांबली आहे तशी मित्रांनो तुमचीही दारू थांबू शकेल तुम्ही जर अल्कोहोलिक अनानिमस नावाच्या या संस्थेमध्ये आलात तर आणि ह्या संस्थेमध्ये आल्यानंतर या बारा बारापाऱ्यांचे तत्व हा श शा, हा शारीरिक आणि मानसिक आजार नीटपणे समजून घेतला आणि त्याच्यावर जर त्याची अंमलबजावणी केली या तत्वांची तर नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा सुखी समाधानी आयुष्य मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद